महादेव तर भोळे भंडारी आहेत, हे तर भावनेचे भुकेले आहेत, म्हणूनच तर देवता दैत्य राक्षस त्यांना शीघ्र प्रसन्न करतो। त्या कुमारांच्या वधा करता आजच्या सारखा शुभ दिवस दुसरा असूच शकत नाही। परंतु भ्राता मला वध नकोय, नकोय मला वध। ठीक आहे, जशी तुझी इच्छा, जस तुला हवा आहे तसच होईल। जय भोलेनाथ। प्रथम आपण पूजन करूया, हनुमान सरळ इथेच आले आहेत। यावे पुत्र, चलावे। फाल्गुन बदी त्रयोदशी आई, फाल्गुन बदी त्रयोदशी आई, पार्व महाशिवरात्रि लाई, पार्व महाशिवरात्रि लाई। राम लखन सिय प्रेम भाव से, राम लखन सिय प्रेम भाव से, रुद्राभिषेक करत सुरसरी से, रुद्राभिषेक करत सुरसरी से। शिव शक्ति का मिलन दिन आज, शिव शक्ति का मिलन दिन आज, रावण पूज रहा महाकाल, रावण पूज रहा महाकाल। केसरी अंजनी हनुमान आज, केसरी अंजनी हनुमान आज, आराधे शिवजी महाराज, आराधे शिवजी महाराज। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। महादेव, अति विचित्र लीला है आपनी, अति विचित्र लीला। सगळं काही जाणूनही अज्ञानी म्हणून घेताय आपण, आणि
आणि त्या तुच्छ कुमारांचे मनोबल वाढवत राहिलात आपण. लंकेश रावणाच्या विशाल उपनिवेशाच्या विध्वंसाची लीला पाहून प्रसन्न होत राहिलात आपण. वा महादेव वा, मला माहितीये, मी चांगल्या प्रकारे जाणतो की आपल्या समर्थनाशिवाय त्या कुमारांकरता हे कार्य करणं संभव नव्हतं. मला आपल्याकडून हे जाणून नाही घ्यायचं की माझ्या 14,000 सैनिकांचा वध कसा झाला. मला आपल्याकडून हेही जाणून घ्यायचं नाही की आपण त्या दोन कुमारांना एवढी शक्ती का प्रदान केली. परंतु महादेव, मी आपणाकडून हे अवश्य जाणू इच्छितो की माझी भगिनी शूर्पणखेचा अपमान आपण कसा सहन केलात, कसे पाहत राहिलात तिच्यावर होत असलेला अत्याचार. बोला महादेव, भक्ताला भक्तीचा हा प्रसाद दिलात आपण. चुप का आहात महादेव, बोला. मला माहित आहे कैलासपती भोलेनाथ की माझ्या प्रश्नाचे आपणाकडे कोणतेच उत्तर नाही. आपण अनुचित होतात, अनुचित होतात आणि आपण अनुचिताचे समर्थन केले. परंतु आता नाही महादेव, आता आपल्याला या लंकेश रावणाचे समर्थन करावे लागेल. लंकेश रावणाचे समर्थन, जे आपण जनकपुरीच्या स्वयंवरात नाही केले ते आपल्याला पंचवटीत करावे लागेल. पंचवटीत. सीता माझी, केवळ माझी, लंकेश रावणाची. हा लंकेश रावणाचा पण आहे आणि हाच माझ्या भगिनी शूर्पणखेच्या अपमानाचा प्रतिशोध. महादेव, आपणास माझे समर्थन करावे लागेल, करावे लागेल आपणास माझे समर्थन. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. संकटमोचन जय हनुमान. ऐकले स्वामी आपण आपला भक्त रावणाला, असे वाटते की तो आपणास प्रार्थना नाही अपितु आपणास आव्हान देऊन गेला आहे. ऐकले देवी, सर्व काही ऐकले. मी रावणाचे समर्थन आजवर याकरता करत होतो की तो आपल्या संस्कृतीच्या रक्षणाकरता लढत होता. रावण आपली सत्ता आणि आपल्या अधिकाराकरता लढत होता. परंतु काय स्वामी? परंतु रावण आता आपली शक्ती आणि सत्ता दोघांचा दुरुपयोग करीत आहे. परंतु तो भक्त तर आपलाच आहे स्वामी. महाशिवरात्रीच्या अवसराने आपणास प्रसन्न करून आश्वस्त होऊ पाहत आहे. त्याला गर्व झाला आहे आपली शक्ती आणि भक्ती दोघांवर. तो अजूनही याच भ्रमात आहे देवी की तो या त्रिलोकात माझा सर्वात महान भक्त आहे. परंतु स्वामी, श्रीराम, हनुमान आणि रावण तिघही आपल्याच पूजनात मग्न होते. होय देवी, परंतु तिघांच्या आराधनेत केवळ रावणाची आराधना स्वार्थपूर्ण आहे. श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान हे सगळे माझी आराधना स्वार्थाकरिता नाही करत. मी त्यांच्याबरोबरच असतो
जो निस्वार्थ असतो आणि लोककल्याणाकरता काम करत असतो आणि श्रीरामांचे जीवनच लोककल्याणाचे प्रतीक आहे। मारीच याच वन प्रदेशात राहतो, नैमिष अरण्यापासून 100 योजन दूर। लंकेशचा आवाज आहे, तर आता लंकेश इथवर येऊन पोहोचले। महर्षी महर्षी मला वाचवा महर्षी, ते मला मारून टाकतील महर्षी, मला वाचवा महर्षी, मी संकटात आहे। कोण तुम्हाला मारून टाकेल, काय कष्ट आहे तुम्हाला, कोण आहात तुम्ही? मी मारीच आहे महर्षी, लंकेश रावण मला मारून टाकतील, मला वाचवा महर्षी। तोच मारीच ज्याला श्री रामांनी? होय, पण आता मी त्यांचा भक्त झालो आहे, ते साक्षात भगवान आहेत। मारे कुठे चढून बसलास भेगडा? मारे तर लंकेश इथवर आला आहे, त्या दुस्साहसी पासून आम्ही तुला कसे वाचू शकतो? जर त्याने तुला इथे पाहिले तर आम्हाला जिवंत सोडणार नाही। मारीच, लंकेशचा क्रोध वाढत चाललाय, शीघ्र जाऊन भेट, जा, हे तुझ्याकरिता हितकारी होऊ शकते, होऊ शकते तुझे प्राण वाचतील। आपण उचित सांगत आहात, कदाचित त्यांना भेटल्यावर माझे प्राण वाचू शकतात। या भ्राता सुरू करा। ओम वृक्षाय नमः। मारे क्षमा करा महाराज, क्षमा करा, मी अपराधी आहे आपला। तू आमच्या धैर्याची परीक्षा घेत होतास, कपट करू पाहत होतास आमच्याशी? नाही लंकेश, मी आपणाशी कपट करण्याचं दुस्साहस कसे करू शकतो? मग इतका विलंब का? मी भयभीत होतो लंकेश, आपल्या सम्मुख येण्याचे साहस नव्हते माझ्यात। आपण आज्ञा करावी। ज्या रामाच्या भयाने तू इथे लपून बसला आहेस, त्या रामाच्या प्रतिशोधासाठी आलो आहोत आम्ही। संकट मोचन जय हनुमान।
अधिक विचार करायची आवश्यकता नाहीये। आम्ही चांगल्या प्रकारे विचार करूनच इथे आलो आहोत, चला आमच्या बरोबर। परंतु हे असंभव आहे महाराज, ते खूप शक्तिशाली आहे, त्यांनी एका प्रहाराने सुबाहूचा वध केला होता आणि माता तारकाचा वध पण त्यांनीच केला होता। फेकण्यासारखे बोलू नकोस, ज्या रामाने तुझा भ्राता आणि मातेचा वध केला त्या रामाला जिवंत कसे सोडू शकतोस तू? तुझा आत्मा मृत झाला आहे का? चुप का आहेस मारेच, उत्तर दे माझ्या प्रश्नाचे। मी रामांच्या शक्तीला पाहिले आहे महाराज, त्यांच्या दैवी शक्ती आहे, त्यांच्या प्रहाराने कोणी नाही वाचू शकत। मारीच, व्यर्थ बडबडू नको, मी इथे तुझी बडबड ऐकायला नाही आलो, तुझ्या मनातला भ्रम दूर करायला आलोय। मी सत्य सांगत आहे आणि या सत्याचा अनुभव घेतला आहे मी। आणि आजचे सत्य हे आहे, जे मी तुला करायला सांगत आहे ते कर आणि चल माझ्या बरोबर। जर मरायचंच आहे तर या पापीच्या हातून मरण्यापेक्षा श्रीरामाच्या हातून का नको मरू? ठीक आहे महाराज, ठीक आहे। संकट मोचन जय हनुमान। सांगावे मला काय करायचे आहे? शूरपणाखेला अपमानित केले आहे त्या वनवासींनी, तिच्या प्रतिष्ठेवर घात केला आहे राम आणि लक्ष्मणाने। मी त्यांचा प्रतिशोध घ्यायला इथे आलो आहे, तुलाही त्यांचा प्रतिशोध घ्यायचा आहे। जी ज्वाला माझ्या मनात जळत आहे ती तुझ्याही हृदयात पेटायला हवी। तू काळाला आव्हान देऊ पाहत आहेस लंकेश, तुझा मृत्यू समीप आलाय, तुला काय करायचं आहे ते मी तुला पंचवटीला पोहोचल्यावर सांगेन। चल माझ्या बरोबर, चल। श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम। बोला सियावर रामचंद्र की जय। हनुमान माते आपण मित्रांनो, आपण सगळ्यांनी आपापल्या घरी प्रस्थान करावे। बोला सियापती रामचंद्र की जय। क्षमा करावी माते, मला लक्षातच नाही राहिले की आपण भोजनाकरिता बोलवले होते। चला मी आता येतो तुम्हा बरोबर। होय शीघ्र चला, तुमचे पिताश्री भोजनाकरिता तुमची प्रतीक्षा करीत आहेत। खूप मोठी चूक झाली माते, मला माझे लहानपणीचे मित्र भेटले आणि मी त्यांना प्रभूंच्या गोष्टी सांगायला लागलो, मग मला काही लक्षातच राहिले नाही। अरे वा, तर अशी स्मृती आहे आपली, म्हणून तर आपण आपल्या मातृभूमीला पण विसरलात, कधी आम्हा लोकांचे स्मरण पण नाही होत। आणि हे पण विसरलात की लहानपणी आम्ही तुम्हाला पाळण्यात थोपटले होते आणि गोड गोड फळं खायला दिली होती। हे सगळं मी कसं विसरू शकतो? होय ना माते, माझी तर इच्छाच आहे की तुम्ही श्रीरामांना सोडून सर्व काही विसरून जा,
मला तुमचा अभिमान आहे पुत्र, मला तुम्हाला ज्या रूपात पाहायचे होते तुम्ही आज त्याच रूपात आहात। श्रीरामांची भक्ती आणि सेवाच तुमच्या जन्माचा मुख्य उद्देश आहे पुत्र। जय श्रीराम। काय झाले सीते? ते पहा स्वामी, किती सुंदर मृग। संकट त्याच्या निकट न येती जो आपुल्या चरणी, संकट मोचन नाव आपुले, संकट मोचन नाव आपुले, सकल संकटे तारी।